नमस्कार। महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई, महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय हा विषय अतिशय गंभीर आहे, पण अशा थाटामध्ये तुम्ही मांडलात की जणू काही सरकार बदललं आणि राज्यातल्या महिला मुली बेपत्ता व्हायला लागल्या। आधी विषय समजून घ्या। महाराष्ट्रामध्ये सरासरी वर्षाला 4000 मुली तर जवळपास 64,000 महिला बेपत्ता होतात। एवढंच नाही तर 2020 मध्ये म्हणजे अगदी महाविकास आघाडीचं तुमचं सरकार होतं त्याही वेळेला 2020 मध्ये 4517 मुली तर 63,252 महिला या बेपत्ता झाल्या होत्या। 2022 कोविडचं वर्ष, त्याही वर्षामध्ये राज्यातून जवळपास 3937 मुली तर 60,435 महिला बेपत्ता झाल्या होत्या ताई। आता यामध्ये दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मुलींचं जे बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये जवळपास 90% डिटेक्शन होतं, तर महिलांच्या प्रकरणामध्ये तेच डिटेक्शन 75% जाते। पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये महिलांचं या प्रकरणांमध्ये सरासरी मुली 12,000 आसपास तर महिला जवळपास या 64,000 वरती त्यांची सरासरी आहे।